चाकरमान्यांची खासगी वाहतूकदारांकडून लूट सुरू झाली आहे. अव्वाच्या सव्वा दरावर कोकणाकडे वाहतूक सुरू आहे. एसटीचा जो संप सुरू आहे त्याचा फायदा खासगी वाहतूकदार उकळताना दिसत आहे. महत्वाची बातमी आत्ताच्या घडीची, गणेशोत्सव तोंडावर आहे आणि अशा या संपूर्ण काळामध्ये कोकणामध्ये जाणाऱ्यांची संख्या ही भरपूर असते. अशातच एसटीचा संप सुरू आहे. कोकणातल्या गावाखेड्यांमध्ये आजही एसटी बसेस हेच एक प्रवासाचं मुख्य साधन आहे आणि त्याचा उपयोग अनेक चाकरमानी सातत्यानं करत असतात. मात्र एसटीचा संप सुरू असल्यानं या चाकरमान्यांना खाजगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागतो.